जागतिक वारसास्थळांमध्ये किल्ले रायगडचा समावेश व्हावा अशी मागणी गेली अनेक वर्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रांच्या विशेष संस्थेच्या पथकाने किल्ले रायगडावर भेट देऊन विविध स्थळांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत रायगड प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या बिकट परिस्थितीमध्ये किल्ले रायगडाची उभारणी केली तो रायगड आजही इतिहासाची साक्ष देत ताठमानेने उभा आहे. गडावरील जलयोजना, निवारा व्यवस्था, राजसदर, मंदिरे, महादरवाजा, बाजारपेठ, सात राण्यांचे महाल, मनोरे, तलाव अशा अनेक ऐतिहासिक वास्तू बघण्यासारख्या आहेत. गडावर प्रतिवर्षी लाखो पर्यटक आणि शिवप्रेमी भेट देत असतात. अशा अभेद्य रायगडाचा समावेश जागतिक वारसास्थळांमध्ये केला जावा अशी मागणी गेली अनेक वर्ष होत आहे. गडाची सध्या दुरुस्ती सुरू असून उत्खननाद्वारे इतिहासाचे अनेक पैलू उघड होत आहेत. भावी पिढीला गडाचे स्वरूप आणि महत्त्व जाणता यावे याकरिता जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश होणे काळाची गरज आहे. भारतात 43 जागतिक वारसास्थळे आहेत. यापैकी 35 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि 1 खांगचेडझोंगा राष्ट्रीय उद्यान हे मिश्र प्रकारचे आहे, जे सांस्कृतिक आणि नैसर्गिक दोन्ही गुणधर्मांसाठी सूचीबद्ध आहे. यामध्ये जगभरात भारत 6व्या क्रमांकावर आहे. रायगडाचा देखील जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश झाल्यास गडावरील अनेक ऐतिहासिक वास्तू जतन करण्यास आणि भावी पिढीला या वास्तूचे ज्ञान प्राप्त होण्यास मदत होणार आहे.